श्रुत्वा नाम प्रियस्य स्फुटगुण पुलकं जायते यत्स मन्तात् दृष्ट्वा यस्याननेन्दु भवति वपुरिदं चन्द्रकान्तानुकारि तस्मिन्नागत्य कण्ठग्रह निकटपदस्थायिनि प्राणनाथे भग्ना मानस्य चिन्ता भवति मम पुनर्वज्रमय्या कथञ्चित् जे काही छोटंसं प्रकरण होतं ते आम्ही फेसबुकवर पाहिलं. संस्कृत गाणं आहे. आता संस्कृत म्हटलं की आपल्या जनरेशनची बोबडी वळते, म्हणजे काय करणार आणि कसं करणार. तू अख्खं गाणं गायली आहेस, काय म्हणजे काय डिफिकल्ट पार्ट काय होता? शब्द बघितले तर संस्कृत होते, तर लोकांना वाटेल की हे जरा क्लासिकल बेस्ड फक्त वगैरे असं, पण ह्याच्यामध्ये जो काय प्युअर क्लासिकल आणि वेस्टर्न आणि म्हणजे त्यात जॅझी असा एक जो एक ब्लेंड आहे तो खूप अमेझिंग जमलेला आहे ऋषिकेश सौरव आणि जसराजला. आणि मला नेहमीच त्यांच्याकडे गायला खूप खूप आवडतं, कारण एकतर नवीन काहीतरी ते क्रिएट करत असतात जे कधीच लोकांनी ऐकलेलं नाही. सो मी जसं मगाशी म्हणाले की नवीन साऊंड क्रिएट करणं हे गरजेचं असतं, तर आणि त्यात कुठेही साऊंड वेगळं करण्याच्या काहीतरी विचित्र न वाटता काहीतरी छान सुदिंग वाटतं. सो हे तसं आहे. आणि अगेन आफ्टर मला वेळ लागले स्वप्नील दादाबरोबर गायले, सो इट वॉज फन, इट वॉज रिअल फन. आता हे गाणं करतानाच्या पाच किंवा तीन अशा इझी गोष्टी ज्या तुला गाण्यामुळे पटकन ग्रीप बसल्या? एकतर टेन्शन घ्यायचं नाही, ही पहिली गोष्ट, इझी गोष्ट. मी जेव्हा रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गात असते ना तेव्हा तेव्हा आय थिंक दॅट इज द मोस्ट कम्फर्टेबल प्लेस, जिथे मला वाटतं कम्फर्टेबल वाटतं. मी खूप लोकं आली तर मला थोडंसं आय फील अ बिट शाय, आय फील अ बिट ऑकवर्ड, कारण मी खूप काय म्हणतात आउट गोईंग पर्सन नाही आहे, नॉट दॅट आउट गोईंग. त्यामुळे मी सगळ्यात जास्ती रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये कम्फर्टेबल असते, त्यामुळे ती दुसरी इझी गोष्ट असू शकते गाताना. तिसरी इझी गोष्ट होती ती म्हणजे संगीतकार, की संगीतकार जर तुम्हाला इझी फील करवत असेल तर तुम्ही इझी फील करता. आणि चौथं म्हणजे यू हॅव टू फील इट, तुम्ही त्या गाण्याच्या प्रेमात पडल्याशिवाय तुम्हाला त्या गाण्याचं फीलच कळत नाही. म्हणजे आय वॉज कम्प्लिटली इन लव्ह विथ द सॉन्ग, आणि जोपर्यंत मी ते फील करत नाही, म्हणजे जोपर्यंत ते मी मला खरंच वाटत नसतं आतून ते गाणं गाताना, तो फील मला मी करत नसते तोपर्यंत मी ते तोपर्यंत ते खरं वाटत नसतं. त्यामुळे मला आय थिंक ते फील करणं इज द फोर्थ सिम्पलेस्ट वे टू सिंग अ सॉन्ग. आय थिंक यू हॅव टू फील इट. आणि एक शेवटचा प्रश्न, इथे गाणं तू गात होतीस तेही तुझं अगदी तोंड पाठ होतं, ते नक्की जाणून घ्यायला आवडेल. नाही, ह्याच्या पाठीमागे हेच कारण आहे की ह्या गाण्याच्या पाठीमागे विचार खूप झाला होता माझा. म्हणजे एक आय थिंक बऱ्याचदा असं होतं आजकाल की संगीतकारांकडे, अगेन मी त्यांचं हे का म्हणेन की ते मला आधी त्यांनी गाणं पाठवलं होतं. त्यांचा मला जेव्हा फोन आला की असं अशी अशी फिल्म आहे आणि अशी अशी सिच्युएशन आहे आणि गाशील का, म्हणलं हो गाईन की, ते म्हणलं संस्कृत गाणे, म्हणलं शाबास, म्हणले आता आपल्याला वर्किंग करायला लागेल, तर म्हणलं डोंट वरी मी तुला गाणं पाठवतो. आणि गाणं ऐकल्या ऐकल्याच मला इतकं सुचायला लागलं होतं की अरे आपण इथे असं करू शकतो, आपण तिथे तसं करू शकतो. सो आणि मला एक माझ्यातली एक वेगळी नवीन स्टाईल मला एक्सप्लोअर करता आली, की शेवटी ते खूप ते गाणं कोणी वेस्टर्न अंगाने गाईल किंवा कंपोज होऊ शकतं, तसं गायला जाऊ शकतं हे कोणी मी पण इमॅजिन केलं नव्हतं. सो रेकॉर्डिंग करताना ते आम्हाला नवीन सापडलं की अरे आपण इथे असं हे करता येईल. सो इट वॉज फन. आणि मला असं वाटतं की हे वर्किंग करणं ह्याचं खूप गरजेचं, कारण मी सलग 3-4 दिवस हे गाणं घेऊन बसले होते की ओके आता आपल्याला ह्याच्यात काय करते म्हणून. आणि आय वॉज सो हॅपी की काल मी जस्ट एक झलक टाकली या गाण्याची आणि आय थिंक विद इन 3 to 4 hours मोर दॅन 20 to 25,000 व्ह्यूज आले, लाईक्स आले. सो आय एम सो हॅपी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द सॉन्ग. थँक्यू, थँक्यू सो मच. नमस्कार, मी केतकी माटेगावकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.